अगं किती वेळ उभी आहेस? थकशील, येईल सत्या. केव्हाचा गेला ह्या मुलगा, अजून परतलेला नाहीये. काय करायचं काय घरच्यांनी? नुसते कयासच करत राहायचे. मुलं मोठी झाली ना म्हणजे काही परवाच नाही हो घरच्यांची. मला अण्णा फार काळजी वाटते आता. आणि सत्यजितचं मला तर काही कळतच नाहीये. आधी काय म्हणाला, मला लग्नच करायचं नाही. मग म्हणाला लग्न करीन तर याच मुलीशी. आता ती मुलगी गायब, मागोमाग हा गायब. फोन केला तर फोन सुद्धा उचलत नाहीये. अहो अण्णा, कसं उचलणार तो भ्रमणध्वनी? वाहन चालवत असेल ना, पोलीस दंड करतील. वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर संभाषण करणं कायद्यानं गुन्हा आहे. हो, कशावर संभाषण? मोबाईलवर. राघव पण ना आला. सत्या होई नाही सत्या. अरे बाळा, बाळा कुठे होतास रे दिवसभर? हा, सापडली का अमृता? नाही, सगळं शहर पालथं घातलं पण पण तिचा काही पत्ता नाही लागला. तिचा फोन पण लागत नाहीये. सगळीकडे चौकशी केली, ओळखीच्या लोकांनाही काहीच माहित नाही. खोटकर काय म्हणताय? त्यांच्या घरी कोणालाच काही माहित नाहीये. ठीक, कोणालाच काहीच बोलली नाहीये. एकटाच वणवण फिरत होतास का रे? नाही, सुरुची होती माझ्या बरोबर. आम्ही सगळी ठिकाणं पालथी घातली. पण आधी पोलिसात जाऊन कंप्लेंट का नाही दिली? तसा पण विचार केला होता, पण जयंत काकांचं वेगळं म्हणणं पडलं. ते काय म्हणाले? ते म्हणाले की मुलीचं लग्न ठरलंय, साखरपुडा आहे, पोलिसांकडे तकरार केली तर उगाच बभरा होईल. पण असं शांत राहून गुपचूपपणे कसा काय शोध घेणार? हो, घरात दुसरी मुलगी आहे ना त्यांच्या, तो विचार करून बोलले असतील ते. पण आता कसं शोधायचं कसं अमृताला? बघू, उद्या काही समजताय का ते? पण उद्या नाही सापडली तर पोलिसात कंप्लेंट द्या हा तुम्ही.